मी रफिक सैयद क्रिंडसमधून आपलं हार्दिक स्वागत करीत आहे. आज मी तुम्हाला 5.2 डायरेक्ट ड्राइव जी मशीन आहे त्याचा डेमो देणार आहे. ती कशी वापरायची ते तुम्हाला सांगणार. प्रथम मी तुम्हाला ते मशीनचे लेवलिंग दाखवतोय. लेवलिंग कशा प्रकारे करायचं, लेवल असणं गरजेचं आहे. लेवलिंगसाठी हे जे बोल्ट दिलेले आहेत, हे लेवलिंग लेग आहेत, ते अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकता. लेवल ज्या हिशोबाने पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करू शकता. हे बघू शकता मी ॲडजस्ट करतोय. ते ॲडजस्ट झाल्यानंतर लेवल व्यवस्थित आहे का ते बघून घ्यायचे. त्यानंतर आहे हा इनलेट पाईप दिला आहे. इन्स्टॉलेशनसाठी प्रथम पाईप गरजेचं आहे. हा जो पॉइंट आहे हा इनलेट वॉलला लावायचा आहे अशा प्रकारे. हे बघा इनलेट वॉलला अशा प्रकारे पाईप लावून घ्यायचा. दुसरा जो पॉइंट आहे हा पाईपचा, हा नळाला फिक्स असणं गरजेचं आहे. हा नळाला ॲडॅप्टर फिक्स असेल. आणि हा जो टोक आहे, हा जो पॉइंट आहे, हा रेग्युलेटरसारखा आहे. हा पॉइंट तुमचा नळाला फिट असताना रेग्युलेटरसारखा आहे. हा खाली प्रेस करा, सोडून द्या, लॉक होऊन जातो. परत लॉक ओपन करताना पाईप काढताना असं प्रेस करा, खाली दाबा, खेचून घ्या, पाईप निघून जातो आहे. असे प्रकारे पाईप लावायचं आहे किंवा काढायचं आहे. त्यानंतर दिलेले हा ट्रान्सिट बोल्ट. हे ट्रान्सिट बोल्ट काढणं, चार ट्रान्सिट बोल्ट दिलेले असतात, हे ट्रान्सिट बोल्ट काढणं गरजेचं आहे. हे ट्रान्सिट बोल्ट काढून घ्यायचे प्रथम, त्याशिवाय मशीन चालू करायची नाही. त्यानंतर दिला हा आउटलेट पाईप. हा आउटलेट पाईप बाथरूममध्ये सोडून द्यायचा. जेव्हा तुम्ही मशीन यूज करा प्रथम हा आउटलेट पाईप सोडणं गरजेचं. किंवा बाहेर जर असेल तर तुमच्या घरामध्ये पाणी होण्याचे शक्यता असते, त्यामुळे हा पाईप बाहेर टाकून द्यायचा. त्यानंतर आहे ह्याच्यामध्ये कपडे, जे तो लॉन्ड्री आहे ती लॉन्ड्री हाफ किंवा थ्री फोर्थ, हाफ किंवा थ्री फोर्थ असे प्रकारे भरून टाकायचे. किंवा जेव्हा ड्रम फिरत असेल ते कपडे तुमच्या वरून खाली आले पाहिजेत. किंवा जर तुम्ही फुल केलेले असेल, हे जे 5.2 केजी जे दिलेले आहेत त्याच्याहून जर जास्त असेल तर कपडे क्लीन होणार नाही. त्यानंतर दिलेला आहे हा फिल्टर. हा जो फिल्टर आहे, जर तुमच्या कपड्यामधले जर कधी कधी कॉईन असतात, तुम्हाला माहितीच असेल जर कपड्यामध्ये कॉईन वगैरे असेल ते मशीनमध्ये जातात, ते मशीनमध्ये गेल्यानंतर ते आउटलेट पाणी होणार नाही. हे ओपन करून घ्यायचं आहे लेफ्ट साईडला फिरून. अशा प्रकारे फिरून झाल्यानंतर हा क्लीन करून घ्यायचं आहे. हे जे आहे ते क्लीन करून घ्यायचे. त्यानंतर परत कॉईन वगैरे काढून झाल्यानंतर हे व्यवस्थित टाईट करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे टाईट करून झाल्यानंतर हा बंद करून घ्यायचा आहे. हा बंद झाल्यानंतर हा डिटर्जंट बॉक्स दिलेला आहे. कपडे धुताना तुम्हाला सर्फ टाकण्याची गरज असते. सर्फ टाकण्यासाठी तुम्हाला 3 डिपार्टमेंट दिलेले याच्यामध्ये. ह्यामध्ये हा जो आहे हा प्रीवॉशसाठी दिलेला आहे. प्रीवॉश म्हणजे तुम्हाला जर कपडे चांगल्या प्रकारे धुवून असते हवे असतील तर त्याच्यासाठी प्रीवॉश दिलेला आहे. हा दुसरा दिला आहे मेन वॉश. मेन वॉश म्हणजे जे डेली यूज आपण जे करतो त्यासाठी मेन वॉश दिलेला आहे. हा दिला आहे सॉफ्टनर. ते लिक्विड वगैरे आपल्याला टाकायचं आहे कपड्यांमध्ये, स्मेल वगैरे किंवा ब्लीच वगैरे असतात ते टाकण्यासाठी सॉफ्टनर दिलेलं आहे. सॉफ्टनरमध्ये टाकून तुम्ही हा बंद करून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला मशीन कशी यूज करायची, त्यामध्ये फंक्शन कसे वापरायचे ते तुम्हाला सांगणार आहे. ह्यामध्ये दोन प्रकारे तुम्ही मशीन यूज करू शकता. एक आहे मॅन्युअल आणि एक आहे ऑटोमॅटिक. मॅन्युअल आहे. ऑटोमॅटिक जे आहे ते फक्त तुम्हाला कपडे याचे लॉन्ड्री वगैरे टाकून द्यायचे, नंतर तुम्हाला सर्फ टाकून द्यायचं आहे. सर्फ टाकून झाल्यानंतर फक्त तुम्हाला पॉवर ऑन करून स्टार्ट करायचं आहे. ऑटोमॅटिकली त्याने ते सेटिंग केलेले आहे. ऑटोमॅटिकली त्याने पूर्ण सेटिंग केलेले आहे. फक्त तुम्हाला पॉवर ऑन करून स्टार्ट करायचं आहे. पॉवर ऑन आहे स्टार्ट केल्यानंतर प्रथम तो तुमचे कपड्याची लेवल, तुमचे कपडे किती आहेत, त्यांना पाणी किती द्यायचं आहे, त्यांना टायमिंग किती द्यायचं आहे, तो ऑटोमॅटिकली सिलेक्ट करतो. त्यानंतर कपड्यांचं वॉश, रिन्स, स्पिन हे तिन्ही प्रोग्राम ऑटोमॅटिकली करतो. सर्व प्रोग्राम झाल्यानंतर तो बेल साऊंड करेल आणि ऑटोमॅटिक मशीन बंद होईल. त्यानंतर कपडे आहेत ते बाहेर काढून तुम्ही वॉलेट टाकू शकताय. नंतर दिलंय मॅन्युअल सिस्टम. मॅन्युअल सिस्टम यूज करताना तुम्हाला फक्त मशीन ऑन करायची, तुम्हाला जे प्रोग्राम पाहिजे ते सिलेक्ट करायचे, त्यानंतर स्टार्ट करायचं. मॅन्युअल सिस्टममध्ये त्यांनी जे हे जे 9 जे प्रोग्राम दिले त्याबद्दल प्रथम मी तुम्हाला सांगतो. कॉटन, हेवी कपडे आहेत, कॉटनचे जे कपडे आहेत, हेवी कपडे आहेत, त्यांच्यासाठी कॉटन दिले, कपडे वगैरे टाकून द्या, कॉटन सिलेक्ट करा आणि स्टार्ट करा. नंतर दिले हँडवॉश आणि ऊल. स्वेटर वगैरे धुण्यासाठी हे बघू शकता, जसं मी रोटेशन करतो तसं प्रकारे लाईट
इकडे तिकडे ब्लिंक होते. उल स्वेटर वगैरे धुण्यासाठी उल तर तुम्ही प्रोग्राम सिलेक्ट करू शकता. नंतर दिलाय ब्लँकेट, ब्लँकेट वगैरे धुण्यासाठी ब्लँकेटचं फंक्शन यूज करू शकताय. क्विक 30, कमी मांडलेले कपडे लवकर करायचे त्यांच्यासाठी क्विक 30 दिलेला आहे. क्विक 30 सिलेक्ट करा, स्टार्ट करू शकताय. नंतर दिले त्याने रिन्स आणि स्पिन. रिन्स आणि कपडे धुतलेले आहेत, फक्त तुम्हाला रिन्स आणि स्पिन करायचे. तर रिन्स आणि स्पिनचा प्रोग्राम सिलेक्ट करून तुम्ही कपडे धुवू शकता. नंतर दिला बेबी केअर. बेबी केअर जे लहान मुलांचे कपडे त्यासाठी तर तुम्ही बघू शकता इथे टेम्परेचर तुमच्या कपड्याच्या हिशोबाने तो सिलेक्ट करतो आहे. पण बेबी केअरमध्ये तो टेम्परेचर जास्त सिलेक्ट करतो कारण का त्यामध्ये जम्प जास्त असतात, त्यामुळे तो बेबी केअरच्या मध्ये. आणि जर तुम्हाला कमी जास्त करायचं तर तुम्ही कमी जास्त करू शकता, पण त्याने जास्त दिलेले कारण का जम्प जास्त आहे. ते सिलेक्ट करून स्टार्ट करू शकता. डेलिकेट पैजामा वगैरे जे आहेत ते साडी वगैरे पातळ कपडे त्यांच्यासाठी डेलिकेट दिलेलं आहे. डेलिकेट तुम्ही सिलेक्ट करा, स्टार्ट करा. नंतर दिला आहे सिंथेटिक. सिंथेटिक हा जो फंक्शन आहे हा नॉर्मल जे कपडे आहेत आपले डेली यूजचे जे नॉर्मल कपडे असतात त्यांच्यासाठी सिंथेटिक यूज करू शकताय. सिंथेटिक यूज करू शकताय. नंतर आहे कॉटन क्यूक. कॉटन क्यूक आहे कॉटनचे जे हेवी कपडे आहेत पण ते जास्त मळलेले आहेत, लवकर करायचे त्यासाठी कॉटन क्यूक दिले. कॉटन क्यूक सिलेक्ट करा आणि स्टार्ट करा. हे 9 प्रोग्राम झाल्यानंतर त्याने ते एक्स्ट्रा 4 स्पेशल फंक्शन दिलेले आहेत. स्पेशल फंक्शन मेडिक रेंज, प्री वॉश, इंटेन्सिव्ह आणि क्रीज केअर. प्रथम मी तुम्हाला मेडिक रेंज कसं यूज करायचं ते सांगतो. मेडिक रेंज मशीन ऑन करा. मशीन ऑन करून झाल्यानंतर सिलेक्ट करा मेडिक रेंज. मेडिक रेंज हा प्रोग्राम असा दिलेला आहे एक्स्ट्रा वॉश आहे. एक्स्ट्रा वॉश ते रेंजचे जे प्रोग्राम आहेत एक्स्ट्रा करण्यासाठी एकदा जर रेंज करत असेल तर तुम्ही जर सिलेक्ट केल्यानंतर दोनदा करेल, तीनदा करेल, त्यानंतर ते जास्त प्रकारे आणि जे हॉस्पिटलचे कपडे त्यांच्यासाठी यूज करू शकता. नंतर दिले प्रोग्राम प्री वॉश. कपडे जर भिजून धुवायचे चांगले प्रोग्राम दिले मेडिक रेंज, प्री वॉश, इंटेन्सिव्ह आणि क्रीज केअर. मेडिक रेंजचा जो फर्स्ट प्रोग्राम आहे तो कपड्यांना एक्स्ट्रा क्लीन करतो, याच्यामध्ये रेंज आहे 2 ते 3 वेळा करू शकताय तुम्ही. त्यानंतर जे प्री वॉश, प्री वॉश हा हेवी कपड्यांसाठी एक्स्ट्रा वॉश दिलेला आहे. प्री वॉश हा एक्स्ट्रा वॉश आहे. त्यानंतर इंटेन्सिव्ह. इंटेन्सिव्ह हा चाचे दाग वगैरे कपड्यांना दाग वगैरे लागलेले असतील किंवा मेडिकलचे जे कपडे आहेत त्यांच्यासाठी इंटेन्सिव्ह दिलेला आहे. इंटेन्सिव्ह सिलेक्ट करू शक. नंतर दिला क्रीज केअर. क्रीज केअर ह्या नवीन कपडे आहेत, कॉटनचे वगैरे कपडे जास्त चुरगायला येते नसतील त्यांच्यासाठी क्रीज केअर दिलेला आहे. सर्व प्रोग्राम हे झालेले आहेत. त्यानंतर आहे स्पिन. स्पिन कपडे फक्त धुतलेले आहेत, सुकवायचे आहेत, धुवून झालेले आहेत बाहेर कपडे फक्त सुकवायचे आहेत, तर त्यांच्यासाठी स्पिन दिलेलं आहे. स्पिन प्रोग्राम तुम्ही बटन दाबून सिलेक्ट करू शकता. हे 800, 600, 400 हे जे प्रोग्राम दिलेले आहेत ते RPM दिले आहेत, किती हेवी किती स्पीडने मशीन चालणार आहे त्या हिशोबाने तुम्ही सिलेक्ट करू शकताय. नंतर दिलं आहे नो स्पिन. तुम्हाला जर स्पिन नको आहे तर तुम्ही नो स्पिन हा प्रोग्राम सिलेक्ट करू शकताय. नंतर दिला रेंज होल्ड. रेंज होल्ड हा जो फंक्शन आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता, त्याच्यात रेंज होणार नाही. त्याच्या बाजूला जो बटन दिला टेम्परेचर, टेम्परेचर बाय डिफॉल्ट त्यांनी प्रोग्रामच्या हिशोबाने सेट केलेला आहे. जसं प्रोग्राम चेंज करतो आहे आपण त्या हिशोबाने तो टेम्परेचर पण चेंज होते, त्याच्यात कमी जास्त तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकताय. नंतर हा बटन दिला टाईम डिले. तुम्ही बाहेर जाणाऱ्या 3 तास 4 तास 7 तासानंतर रिटर्न आहे, तुम्ही टायमिंग सेट करा तुमच्या हिशोबाने जे तुम्हाला टायमिंग सेट करायचं आहे आणि स्टार्ट करून ठेवा. मशीन सर्व सिलेक्ट करून ठेवाल पण धुण्याची क्रिया जी आहे ते 3 तास जे तुम्ही टायमिंग दिले त्यानंतर ती धुण्याची क्रिया चालू करणार आहे.